सोलापूर महानगरपालिकेच्या ऑनलाईन सर्वसाधारण सभेमध्ये श्री सिद्धेश्वर सहकारी कारखान्याच्या बेकायदेशीर को जनरेशन चिमणी पाडकामाबद्दल मंजुरी देण्यात आली. गेल्या अनेक वर्षापासून ही चिमणी पाडून सुसज्ज होडगी रोड विमानतळाचा मार्ग नागरी विमान वाहतुकीसाठी सुरू करावा अशी सोलापूरकरांच्या नागरिकांची तक्रार होती. परंतु त्यास यश येताना दिसत नव्हते. गेल्या वर्षभरात बऱ्याचदा सोलापूरचे आयुक्त श्री पी शिवशंकर, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व महापौर श्रीकांचना यन्नम यांना अनेकदा निवेदने देण्यात आली, परंतु त्याचा कधीही गांभीर्याने विचार केला नाही. खरे तर 21 डिसेंबर 2020 च्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 21 जानेवारी 2021 नंतर आयुक्त पी शिवशंकर यांनी तत्काळ ही चिमणी पाडून टाकून होडगी रोड विमानतळावर नागरी विमान वाहतूक व मोठे विमान उतरण्यासाठी विमान धावपट्टी मोकळे करून देणे अत्यंत गरजेचे होते. तसे ते केले असते तर कोरोनाच्या रुग्णासाठी लागणारे ऑक्सिजन, महत्वाची औषधे, मेडिकल उपकरणे वेळी सोलापूरच्या आजूबाजूंच्या रुग्णांना मिळाली असती व तेथील अत्यंत मोठ्या प्रमाणात झालेला कोरोनाचा प्रादुर्भाव व मृतांचा आकडा कमी झाला असता. असे होताना दिसत नसल्याने 20 एप्रिल 2021 रोजी डॉक्टर संदीप आडगे, अस्थिरोग तज्ज्ञ सोलापूर यांनी माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे चिमणी पाडकाम करण्याबाबत प्रशासन कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काळदी यांच्या विरोधात अवमान याचिका दाखल केली. तसेच कारखान्याचे माजी तज्ज्ञ संचालक संजय थोबडे यांच्या तक्रारीनुसार 9 जून 2021 रोजी राष्ट्रीय हरित लवादाने ऑर्डर देऊन 2 महिन्याच्या आत सिद्धेश्वर कारखान्यांच्यामुळे झालेले वायू, जमीन आणि पाण्याच्या प्रदूषणाचा अहवाल आणि त्यावर करण्यात आलेली कारवाई 9 ऑगस्ट 2021 पर्यंत पाठवण्यात आली आहे. एका बाजूला कोर्टाच्या अवमान याचिकेची टांगती तलवार आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय हरित लवादाचा बडगा. या दोन्ही मध्ये सिद्धेश्वर साखर कारखान्याची बेकायदेशीर चिमणीच नव्हे तर अख्खा कारखानाच अडकला आहे आणि आपल्यावरील पुढील कारवाई टाळण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेमध्ये आज चिमणी पाडकाम करण्याचा निर्णय घेतला आहे. थोडक्यात म्हणजे नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही या म्हणीचा प्रत्यय आज सर्व सोलापूरकरांना दिसून आला आहे. येथून पुढे तरी येथील प्रशासन कुठलीही कारणे न देता व त्वरित कारखान्याची ही बेकायदा चिमणी पाडून टाकून होडगी रोडवरील विमान सेवा चालू करण्यास मदत करशील अशी आशा आहे. याबाबतीत 5 जुलै 2021 रोजी माननीय जिल्हाधिकारी यांना, याचबरोबर याचिकाकर्ते डॉक्टर संदीप आडके, श्री संजय धोबडे, सोलापूर महानगरपालिका एअरपोर्ट अथॉरिटी सोलापूर, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांची संयुक्त बैठक झाली होती, परंतु ते काम पूर्ण होणार नाही तोपर्यंत आपला लढा चालूच ठेवणार असे डॉक्टर संदीप आडके यांनी सांगितले. सर्वसाधारण सभेमध्ये अत्यंत महत्वाच्या विषयाला मंजुरी देण्यात आली आहे, ती म्हणजे सोलापूर सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या बेकायदा बांधलेल्या को जनरेशन चिमणीच्या पाडकामास मंजुरी दिली आहे. खरं म्हणजे ही परिस्थिती म्हणजे देर आहे, दुरुस्त आहे अशीच आहे. तरी सुद्धा मी सोलापूर महानगरपालिकेच्या सर्व सभासदांचे मी अभिनंदन करतो आणि तमाम सोलापूरकर वासियांचे सुद्धा अभिनंदन करतो. आणि ह्या विषयामध्ये सोलापूर डेव्हलपमेंट फोरम आणि सोलापुरातील सर्व मीडियांनी जे मला आणि माझे सहकारी श्री संजय थोबडे यांना जो नेहमीच वारंवार प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मानतो. खरं तर बऱ्याच वर्षापासून तमाम सोलापूरकरांची एक मागणी होती, आयुक्त, कलेक्टर आणि महापौरांकडे आम्ही बरेचसे निवेदन दिले होते की ही चिमणी पाडावी आणि इथली नागरी विमान सेवा त्वरित चालू करावी, पण त्याला कोणी भीक घातली गेली नाही आतापर्यंत. पण 21 डिसेंबर 2020 रोजी माननीय उच्च न्यायालयाने एक ऑर्डर पास केली होती की 21 जानेवारी 2021 नंतर येथील आयुक्तांनी ही चिमणी त्वरित पाडून टाकावी आणि इथल्या विमान सेवेस सुरुवात करावी. पण इथल्या आयुक्तांनी श्री पी शिवशंकर यांनी त्याबाबत जास्त काही भरीव कामगिरी न करता फक्त त्याचं टेंडर हे 1 कोटी 17 लाखाचं एका बिनियास कंपनीस मंजूर केलंय, पण त्याची मंजुरीही झालेली नव्हती आणि तसंच वेळ काढूपणा चाललेला होता. पण त्याच्यानंतर 20 एप्रिल 2021 रोजी संपूर्ण प्रशासन आणि धर्मराज काळदी अध्यक्ष सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना यांच्या विरोधात ही चिमणी पाडकाम होत नाही म्हणून मी एक माननीय उच्च न्यायालयामध्ये अवमान याचिका दाखल केली आणि त्याच्यानंतरच 8 जून 2021 रोजी एक राष्ट्रीय हरित लवादाकडनं श्री संजय थोबडे जे या कारखान्याचे माजी तज्ज्ञ संचालक आहेत त्यांच्या तक्रारीवरून एक ऑर्डर आलेली होती की त्या ऑर्डरीनुसार की या सिद्धेश्वर सहकार साखर कारखान्याने आतापर्यंत केलेलं वायू, पाणी आणि जे काही जमिनीचं प्रदूषण आहे त्याचा अहवाल हा 2 महिन्यात देणं आणि त्याच्यावर काय कारवाई केली हे येथील कलेक्टर आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या एका समितीने देणं गरजेचं ठरलेलं आहे. त्यानुसार 7 दिवसापूर्वी या कारखान्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाने क्रिमिनल केस कोर्टात दाखल केली आहे आणि त्यानंतर आज ही पाडकामाची निविदा पास झाली आहे. तर आता हे जर पाडकाम होणार असेल तर येथील त्याचा जो काही खर्च आहे 1 कोटी 17 लाख रुपये बिनियास कंपनीला जो मंजूर केलेला आहे तर त्या खर्चाची जास्त वाट न पाहता किंवा त्याच्यामध्ये कोणी अडकाठी आणू नये किंवा त्याच्यामध्ये कोणीही राजकारण करू नये
आणि येथील आयुक्तांनी त्वरित हा खर्च मंजूर करून आपल्या अखत्यारीत हे बांधकाम त्वरित करावं आणि येथील सुसज्ज असं जे होडगी रोडचं विमानतळ आहे ते नागरी विमान वाहतुकीस त्वरित मोकळं करून द्यावं. आणि जरी हा निर्णय आज झालेला असला तरी इतके त्वरित मोकळं करून द्यावं आणि जरी हा निर्णय आज झालेला असला तरी इतके दिवस प्रयत्न करून सुद्धा ह्याला काही यश येत नव्हतं. त्याचं मुख्य कारण म्हणजे जे काही मी कोर्टामध्ये दाखल केलेली अवमान याचिका आहे त्याची टांगती तलवार त्याच्या कारवाईची, आणि दुसऱ्या बाजूला नॅशनल ग्रीन ट्रायब्युनलची जी काही ऑर्डर आलेली आहे ह्या दोन्ही बाजूनी कचाट्यात येथील प्रशासन आणि कारखाना सापडल्यामुळं हे शेवटी येथील सोलापूर महानगरपालिकेच्या लोकांना हा विषय मंजूर करावा लागलेला आहे. पण जर हा विषय आधीच मंजूर झाला असता तर हे एअरपोर्ट आधीच तयार झालं असतं आणि करोना काळात बऱ्याचशा लोकांचे जीव वाचले असते, मेडिसिन्स ऑक्सिजन वगैरे त्वरित तिथं उपलब्ध झालं असतं. पण जरी हा विषय मंजूर झाला असला तरी जोपर्यंत चिमणीचं पाडकाम त्वरित होत नाही आणि एअरपोर्ट चालू होत नाही तोपर्यंत या विषयाच्या मागं आम्ही राहणार आहे आणि तमाम सोलापूरकरांचं आणि सोलापूर डेव्हलपमेंट फोरम, मीडिया आणि श्री संजय थोबडे यांचे पण धन्यवाद.